पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ जागा वाटपात काँग्रेसला सुटला त्यानंतर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपला उमेदवार अनिल सावंत यांच्या रूपाने जाहीर केला विशेष म्हणजे पवार गटानं सावंत यांना एबी फॉर्म देखील दिला आता महाविकास आघाडीमध्ये या जागेबाबत पुन्हा चर्चा झाल्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील पंढरपूर मंगळवेढ्याच्या जागेवरून काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यात जोरदार स्पर्धा सुरू होती पण यात काँग्रेसने अखेर बाजी मारली काँग्रेसकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर झाली त्यांना एबी फॉर्म मिळाला विशेष म्हणजे पवार गटाकडून देखील भालकेस तिकिटाचे प्रबळ दावेदार होते भालकेंनी फॉर्म भरला त्यांचा प्रचार तर सुरूच होता अशात पवार गटाकडून मोठा डाव खेळण्यात आला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पवार गटानं अनिल सावंत यांना ए बी फॉर्म देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं त्यामुळे भालकेंसह काँग्रेसची डोकेदुखी वाढली आता अनिल सावंत हे उमेदवारी माघार घेणार का की कायम ठेवणार या चर्चांना उधाण आलंय पण पवार यांच्याकडूनच सावंत उमेदवारी माघार घेण्याचे संकेत मिळत आहेत महाविकास आघाडीमध्ये ज्या जागा दिल्या गेल्या आहेत त्या ठिकाणी त्याच पक्षाचे उमेदवार राहतील असं महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरल्याची माहिती मिळत आहे तसंच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मैत्रीपूर्ण लढतीच्या शक्यता फेटाळण्यात आल्या आहेत यामुळे सावंत यांना निवडणुकीतून माघार घेण्यास सांगण्यात येऊ शकतं जर असं झाल्यास याचा फायदा हा भालकेंना होणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा